बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार द. स. काकडे लिखित कादंबरी घातकी, प्रकरण सातवे. खाली फक्त फौजदार राहिला होता, त्याला वरती काढायचा हा सवाल पोलीस पाटील आणि पोलीस जामदार यांच्या पुढं होता. विहिरीचं बांधकाम नाही, तिला नीट धर नाही, सारा आतला भाग कोसळलेला, तरी पण भिल्लाची पोरं विहिरी बाहेर आली. त्यांच्या अंगावर प्रेत पडलं होतं, फौजदार पण प्रेतापाठोपाठ त्यांच्या अंगावर पडला होता. ते सारं अघटित घडलं होतं, ह्या प्रेताचं काही खरं नाही, रांडावबाईचं हे प्रेत, ह्यात काहीतरी गडबड आहे हे भिल्लाच्या पोरांनी ताडलं. त्यांचा भूताखेतांशी ज्यादा संबंध होता, आत्ता पण त्यांनी तो अनुभव घेतला होता. रातभर पाण्यात पडल्या प्रेतानं ती विहीर चांगलीच भरली होती, एका वेगळ्याच वासानं भरून टाकली होती. भिल्लाच्या पोरांना भूताखेतं तशी खाणारी नव्हती, त्यांना वचकून राहणारी होती. नाही म्हणायला एखादं जबरं भूत मागं लागलं तरी भिल्लाची पोरं पण दुसऱ्या दिवशी तापानं फणफणून पडत होती. सोन्याची आई जबरच होती, तिचं भूत तिच्यापेक्षा भारी होतं. पोत्यात भरून प्रेत चांगले विहिरीच्या चाकापर्यंत ओढत नेऊन ते हाती घ्यायला फौजदार पुढं आला, तर स्वतःबरोबर फौजदारलाही प्रेताने विहिरीच्या पाण्याचा तळ दाखविला होता. भिल्लाची पोरं वर येताच ती पोलीस पाटलाला बोलली, आम्हाला तुमचा पैसा नको, हे प्रेत विहिरीबाहेर काढायचं म्हणलं तर साधं काम नाही. म्हणजे प्रेतात भूत आहे, ते प्रेताला सोडायला तयार नाही, म्हणून तर भूतानं विहिरीत प्रेताला घेऊन पुन्हा विहिरीत उडी घेतली आहे. भिल्लांच्या पोरांचं ते बोलणं ऐकलं तेव्हा जमादार हवालदार विहिरीत डोकावायला लागले. फौजदारला हुडहुडी भरली होती, विहिरीच्या थरड्यातनं जो तो खाली जे पडला ते प्रेतावरच, त्यामुळं त्याला जो मार लागला त्याला तो सहन होणारा नव्हता. पोलीस कोठडीतल्या आरोपीला आपण जे मारतो त्यापेक्षा त्या आरोपीला असे विहिरीतल्या प्रेतावर सोडून देणं चांगलं, या असल्या प्रकारानं आरोपी लगेच बोलता येईल आणि खरं ते तो सांगेल. फौजदार दिनवाणीपणाने विहिरीच्या तोंडाकडं पाहायला लागला. त्याला पोलीस पाटील, जमादार आणि हवालदार पाहत होते. सोन्या किंवा वाघाचा दावल फौजदारला विहिरीत बघायला तयार नव्हते. पाटील, माझ्या आईचं प्रेत लवकर द्या, तिचा हाल करू नका, अशानं पिंडाला तिचा कावळा शिवायचा नाही. ती गोष्ट खरी होती, प्रेताचं असं हाल झाल्यावर त्याच्यातला उडून गेला जीव काय म्हणेल, पिंडाला तू मग कावळा म्हणून कसा शिवल. तोपर्यंत गावातली वाडी वस्तीतली बरीचशी माणसं गोळा झाली. सुतारवाड्याला दिवाण मिस्त्री पण आला, तो विहिरींची कामं करण्यात फंटर होता. कशी बी विहीर पडकी असो, ती बांधायचं काम त्याच्याकडे दिलं की त्यानं 15 दिवसात विहिरीचं काम बरंच करीत आणलेलं असणार हे ठरवलेलं. त्यामुळं त्याच्याकडेच सारेच जण विहिरीचं काम देत. त्यानं विहिरीत पडला फौजदार पाहिला तेव्हा त्याने विहिरीची उडव, वडवेच्या बुटल्या आणि चाकं पाहिली. पाटील, साहेब हिरीत उतरला की हिरीत पडला, ते तू साहेबालाच विचार की बाबा. दिवाणजी मिस्त्री हसला, त्यानं आपल्या काळ्या जॅकेटात हात घातला, तो तंबाखू काढायला लागला. तंबाखू खाल्ल्याशिवाय तो कोणतंच काम करीत नव्हता. गावचा लोहार, गवंडी, सुतार, चांभार, कुंभार, मांग सारे 12 बलुते ते गोळा झाले होते. शेतकरी मराठे तर काय सारे रानभर पसरलेले. सोन्या, आई पाण्यात पडली आहे, तिला बाहेर काढायचं सोडून तू कार कपाळाला रान लावून बसलाईस. विघ्नहर साखर काकण्यात ऊस वाहतुकीला ट्रॅक्टर लावला रोहिदास ड्रायव्हर बोलला. त्याचा ट्रॅक्टर ट्रॉली लावून रोडला उभा होता. गर्दी झाली म्हणून तो ती गर्दी का जमली म्हणून हे बघायला आला होता. प्रेत पाण्यात पडलंय, ते काढायला पाहिजे. त्यानं दिवाणजी मिस्त्रीला लगेच विहिरीची वडव नीट बघायला सांगितली.
माधू मोठा होता. त्यानं चाकावर लावला पाणी ओढण्याच्या बादलीचा सेट पाहिला. मी हे प्रेत काढतो, ट्रॅक्टरवाला ड्रायव्हर रोहिदास बोलला. त्यानं रोडला उभा केला ट्रॅक्टर, तिथे आणला. मागं ट्रॉली होती, ट्रॉलीला नायलॉनचा मोठा दोर होता. दिवाणजी मिस्त्री लोहार मंडळी कामाला लागली. वडवच्या बुटल्या नीट केल्या, ते पाहिलं आणि सोन्यात टराकलाच. 2 दिवस तरी आई पाण्यात राहिली असती तर ती पाण्यातल्या माशा खेकड्यांनी तोडली असती. मग काय ती केस तशीच वारा ज्यादा येतोय म्हणून जाळी गेली असती, प्रकरण संपलं असतं. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा ऊस बांधायला नायलॉनचा दोर, अंबाडीचा दोर, सहारे दोर आणले गेले. वडव नीट बांधली गेली. विहिरीचं बांधकाम करणारा दिवाणजी सुतार दोराला बांधलीचा माहुडीला धरून खाली गेला. मारुडी बैलांच्या मोठ ओढण्याच्या जाडीसारखी होती, ती आडवी बांधली होती. विहिरीतला गाळ दगड मोठ्या घमेल्यात किंवा कावळीच्या बेलाच्या गुंफलेल्या डाग्यात धरून ते मारुडीकर नीट ठेवलं जाई. मग जोडीला जोडलेली बैलं वरती धावीवर हाकली जात. विहिरीतला गाळ चिखल मारुडीनं वरी. विहिरीच्या काठाजवळच्या थारोळ्यात उभे राहून मग मारुडीवर ठेवलेल्या मोठ्या घमेल्याला किंवा डाल्याला हात लावला जाई. सारा माल विहिरीबारीच्या ढिगावर खाली नेला जाई. दिवाणजी सुतार तर विहिरीच्या पाण्यात पडला कितीही मोठा नाग सर्प असो, नाही तर धामणीसारखा पिवळा जर्द भुजंग असतो, त्यांना तो पाण्यातनं बाहेर काढण्यासाठी डोकं लढवी. दोरला तो बाकदार बोरीच्या काट्याची वाळलेली फांदी बांधी आणि विहिरीत सोडी. पाण्यात सपाईदार पोरपाल नागसर्प नाही तर धामीन सळसळत पाण्याच्या मध्यभागी आली की दोरला बांधून पाण्यात सोडली बोरीच्या बाकदार काट्याची फांदी वर खेचली जाई. त्या बोरीचे बाकदार असंख्य काटे नागसर्प किंवा धामिनीच्या अंगात चुहूबाजूनी घुसले जात. बाकदार काट्यांचा तो जीव घेणं फासच. त्यातून नागसर्प बाहेर पडणं कठीण. शेपटापासून तो मस्तकापर्यंत काटे अंगात घुसत. काटे बाकदार असत, बाबळीसारखे ते लांब लचक सरळ काटे नसत. कोणताही फासा न वापरता, कोणताही सापळा न लावता, कोणत्याही प्रकारच्या भुजंगाला विहिरीच्या पाण्यात किंवा नदीच्या डोहाताऱ्यात पाणसर्पाला पकडायची ही मस्त पद्धत होती. असा भुजंग मग विहिरीच्या बाहेर किंवा नदीच्या डोहाबाहेर जमिनीवर आणला की लांबलचक काठीनं मस्तकावर फटका देऊन तो बोरीच्या काटेरी फांदीवरच मारला जाई. त्यातूनच एखाद्या भुजंगानं पळवण्याचा प्रयत्न केला तरी 4 बैली नांगर हाकताना जो चामड्याचा चाबू किंवा आसूड वापरला जातो त्याच्या वादीचा फटका भुजंगावर केला जाई. दिवाणजी मिस्त्री ह्या चावरी ओसाडीनं फटक्यानं भले भुजंग जागी वळवळ करायला लावी, कारण चावरीचा ओसाडाचा फटका बैलाच्या पाठीवर बसला तर चांगला तेज बैलाची पण 2 बोटावडी चामडीची पट्टी उडवी आणि तेथून मग रक्ताचा पट्टा उघडू लागे. तिथे सर्पाची जागी तुंबळ पडली तर नवल काय. अशा या दिवाणजी मिस्त्रीनं पहिलं फौजदाराला मारुडीवर फौजदाराला बसवलं. मारुडीला बांधलेला नायलॉनचा भक्कम दोर मग विहिरीवर जमल्या 10-15 जणांनी विहिरीच्या धारेवर ओढत नेला. ट्रॅक्टरचा ड्रायव्हर रोहिदास आणि लोहारानं मग विहिरीनं दोराला बांधलेल्या मारुडीवर दमून आलेल्या फौजदाराला विहिरीच्या थरोळ्यात अल्लाद घेतला. फौजदार पार भेदरला होता, थंडीनं तो उडत होता. विहिरीत पडल्या प्रेतासंग ते आपलं बी प्रेत पंचनामा करून घेणार की काय असंच त्याला वाटलं, पण तो वाचला होता. सोन्याची आई पण मारुडीला दिवाणजी सुतारानं बांधली. तिचं प्रेत वर ओढलं गेलं. सर्वात शेवटी दिवाणजी मिस्त्री मारुडीनं वरती आला. जमादार, प्रेताचा पंचनामा करू. मी हाय पोलीस ठाण्यात, पार हवा गेलेला फौजदार बोलला. त्याच्या अंगावरची वर्दी विहिरीतल्या गाळनं पार भरली होती. गावच्या गटारात लोळलेल्या गाव डुकरा गत त्याचा अवतार दिसत होता. आपल्या आईचं प्रेत मारुडीवरनं बाजूला पसरल्या गवतावर टेकलं जाताच सोन्यानं तोंड झोडायला सुरुवात केली. हाय आय असं तो ओरडायला लागला. त्याचा गहिवर साऱ्या लोकांना नवीन होता, कारण सोन्या असा कधीच रडत नव्हता. एक नंबरचा तो बेरकी. सोन्या रडतो म्हणजे दगडाला पाजर फुटण्याचा प्रकार. पोलीस पाटणनं त्याचा हात धरला, त्याला बाजूला त्यानं नेलं आणि बोलला. सोन्या,
तू लोकांच्या डोक्यात धूळ फेकशील, पर मी तुला बरोबर पकडणार आहे. काय म्हणायचं आहे तुम्हाला? तुझ्या आईला तूच हिरी टाकलं रातच्याला. कोण म्हणतं? मी होतो की रातचा हिरीजवळ. म्हणजे? ते मी इथं सांगणार नाही, कोर्टात सांगेन, कोर्टात. पाटलानं त्याला चांगला चाप लावला. त्या चापानं सोन्याला दोन्ही मांड्यात चिमटा बसला, डोक्यात कळ गेली. आईला हे पाटील रातच्याला या हिरीकडं कशाला मराय आलत? तुझी आय एकटी घरात राहायची, तू फार्म हाऊसमध्ये राहायचास, खरं का नाही? खराय खराय. ती रातची एकटी जुन्या घरात झोपायची, मी आपला इकडं रानातल्या फार्म हाऊसमध्ये. जमादार पंचनाम्याच्या कामाला लागला होता. त्यानं पाटलाला पंच म्हणून साक्षीला घेतलं, कोतवालला दवाखान्यात पाठवून ॲम्ब्युलन्स मागवली. डेड बॉडी तालुक्याला पाठवाय पाहिजेत, सिव्हिल हॉस्पिटलला. म्हणजे डेड बॉडीचा रिपोर्ट येईल, ती कशानं मिली ते तरी कळेल. माझ्या आईची मी फाडतोड करू देणार नाही. सोन्या जमादारापुढे छातीवर हात आपटत रडाय भेकाय लागला. त्याची नौटंकी जरा ज्यादाच होती. जमादारानं पंचनामा आटोपला. पोलीस जीप जमादाराजवळ नव्हती, त्याच्याकडे हिरो होंडा होती. पोलीस जीप फौजदारानं गावच्या पोलीस ठाण्यात नेली होती, तो तिथं फ्रेश व्हायला गेला होता. पोलीस ठाण्यात तशी समधी सोय होती. सब पोलीस ठाणं ते, पण गावानं ते चांगलं बांधून दिलं होतं. पोलीस ठाण्यावरती नारळाची झाडं होती, आवारात दत्ताचं मंदिर होतं. काळा पैसा जमा करून ते मंदिर उभारलं होतं. लोक म्हणत होते, जसा काळ्या रामाचं मंदिर आहे तसं हे काळ्या दत्ताचं मंदिर म्हणायला पाहिजे, कारण चांगल्या वाईट पैशाचं ते मंदिर नव्हतं. गावच्या सरकारी दवाखान्यासाठी गाडी आली. सोन्याच्या आईची डेड बॉडी गाडीत स्ट्रेचरवरून वॉर्ड बॉयनं ठेवली. सोन्याला काही ॲम्ब्युलन्समध्ये घेतलं नाही. जमादारच त्याला रुबाबात बोलला, तू पोलीस ठाण्यात येऊन बसायचं, तिथं तुझी आजपासून हजेरी पाहिजे. म्हणजे? तू पोलीस पाटलांना विचार. माझा पोलीस पाटलांचा काय संबंध? ते तुझ्या डेड बॉडीवाल्या म्हाताराला विचारला पाहिजे. तुझी आई मला तुझ्या आईशी सांगायची, तू तिचा मुर्दा पाडणार आहे म्हणून. समजलं? आपल्या आईकडं पोलीस पाटलाची बस उठवायची. सांज सकाळ तो कधीतरी तिच्याकडे चहा प्यायला यायचा. पण पाटलाचं असं येणं जाणं गावातल्या बऱ्याच घरात होतं. तसं ते आपल्या आईकडं होतं, त्यात काय एवढं विशेष? तो पोलीस पाटील, आईच्या अडी अडचणी तो सोडवायला येत असल, त्यात काय एवढं? सोन्या, आई मेली तुझी, आता कसं व्हायचं तुझं? सरपंच सोन्याच्याच वयाचा होता, दोघं एका वर्गातले. पण दोघांचं मार्ग पुढं बदललं. सरपंच, माझी आई मेली तर तुझी आई आहे की मला? माझी आई तुझी आई कशी होईल? का? तुझी आय रांडाव होती तशी माझी आई कुठं रांडाव आई? आय रांडाव असली काय आणि रांडाव नसली काय, आहे ती आहेच की. सरपंचाला तो सोन्या आईचं मोठेपण सांगायला लागला. सरपंच त्यांचं त्या आई महात्म्य ऐकून चकितच झाला. सरपंचानं मग मागं पुढं पाहिलं. त्यानं आपल्या राजदूत गाडीवर सोन्याला मागं बसायला सांगितलं. त्यानं मग गाडी स्टार्ट केली. सरपंचाची गाडी कमळजा देवीजवळ आली तेव्हा तो बोलला, पोलीस पाटील तुला गुतवाय बघतोय ह्या तुझ्या आईच्या केसमध्ये. का? मी त्याचं काय घोडं मारलंय? सरपंचानं एक डोळा बारीक केला. त्यानं गुळणी धरली. पोटातलं वटाबाहेर जे पडेल त्यानं सोन्याचं काळीज भाजून निघेल. तो पोलीस पाटलाचा गळा पकडीत आणि पोटात चुरा खुपसून त्याचं डेहुळच बाहेर काढील. त्यापेक्षा न बोललेलं बरं. तो गप्प बसला. सोन्या, तुझ्या डोक्याची टोपी कुठं आहे? ती दिसत नाही. सरपंच त्याला बोलला. ते ऐकलं आणि सोन्याचं ऊर धडाडलं.
आपण राजच्याला आईला हिरीत टाकण्यापूर्वी तिनं बोंब मारू नये म्हणून तिच्या तोंडात डोक्यातला टोपीचा बोळा घातला होता. ती टोपी आपण तिला विहिरीत टाकण्यापूर्वी काढून घेतली होती. पण ती टोपी कुठं आहे? कुठं आहे? त्यानं डोक्यावरनं हात फिरवला. कपाळावर घाम फुटला होता. केसातनं घाम वगळायला लागला. गावातनं उप्पळ फुटावं तसंच घामाचं झालं होतं. केसातनं घामाचा उप्पळ उठला होता. शंकराच्या डोळ्यातनं गंगा प्रकट झाली होती. इथं घामाची नदी सोन्याच्या डोक्यातनं दिसायला लागली. टोपीचं काही बोलला नाही सोन्या. टोपीचं? हा टोपीचंच. बोल, कुठं आहे टोपी? आता तूच सांग. आय मेल्यावर मला सुतक धरायला नको का? उघड्या डोक्यानं राहायला नको का? तो सावरतच बोलला. सोन्यानं सुतकाचा बरोबर फायदा घेतला. आई मेल्याचं दुःख सोन्याला होणारच. त्याला दुखावटा होता. आपली टोपी आपल्या आईच्या तोंडातनं काढल्यानंतर ती कुठं पडली ती त्याला त्या गडबडीत कळलंच नव्हतं. ती टोपी डोक्यावर नाही म्हटल्यावर तिला तू कुठं ठेवलंस? तुझ्या खिशात तर टोपी नाही आहे. सरपंच पुन्हा टोपीवर आला. त्यानं खिशात हात घातला. नेहरू शर्टाचे दोन खिसे, लेंग्याचे दोन खिसे, चारी किसे मोकळेच होते. आपला त्या टोपीचा काय बकऱ्या झाला कोणास ठावं? तू लॉन्ड्रीत तर नाही धुवायला टाकली? लॉन्ड्रीत आणि टोपी? आता कुठाय निवडणुका आल्या टोपी टोकदार कराय बरोबर ना? म्हणजे टोपी घरात आहे म्हणायची तुझ्या? भय घरात असेल. पर तुझी आणि माझी टोपी एकाच कपड्याची आपण शिवून घेतल्या पंचायतीच्या निवडणुकीला. आठवतं? हां आठवतं. तर मग तुझी टोपी मी चांगली वळिकतो खरं का नाही सांग? आता नाही कसं म्हणायचं? आपल्या आईच्या तोंडात बोळा करून कोंबलेली टोपी ह्याच्या हाताला तर लागली नाही ना. माझी टोपीच तुझ्या डोक्यात आहे. सोन्यानं सरपंचाच्या डोक्यातली टोपी उडवत म्हणालं. तुझ्या टोपीला हळद लागली होती तशी माझी टोपी नाही. समजलं? माझ्या टोपीला हळदीचा साधा डाग बी नाही. बघ, सोन्याची चाल चुकली. सरपंचाची टोपी ही आपलीच आहे हे त्याला हळदीचा रंग नसल्यामुळं चांगलं सिद्ध करता येईना. तुझी टोपी पोलीस पाटलांकडं आहे. काय? सोन्यानं बटाटा एवढं डोळं वासलं. होय, पर त्याच्या हातात तुझी टोपी कशी लागली ते मला कळत नाही. सरपंच बोलला. सरपंचाच्या त्या बोलण्यानं सोन्याची अक्कल गुंग झाली. मगाशी तो पोलीस पाटील जी बडबड करीत होता ती काही उगीच नाही. रात्री तो आपल्याच वासावर होता. पण त्याला आपल्या वासावर राहण्याचं कारणच काय? आपण आईचा मुर्दा पाडणार हे काय त्याला माहीत होतं? सरपंचानं सोन्याला पोलीस ठाण्याजवळ सोडलं. त्याला तिथं जमादारानं बोलावलं होतं. पोलीस ठाण्यातनं पोलीस पाटील बाहेर पडत होता. त्यानं सोन्याला काही पाहिलं नाही. सोन्याबी मागे झाला. लिंबाच्या झाडाच्या खोडा आड दडला. त्याच्या खिशात आपली टोपी आहे काय? आपल्या डोक्याची टोपी हळदीची. ती विहिरीजवळ पडली असली पाहिजे. आईला विहिरीत टाकण्याच्या गडबडीत ती कधी खाली पडली समजलंच नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.